नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात राज्यस्तरीय वारकरी संमेलन कीर्तन महोत्सव तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील हे चौथे वारकरी संमेलन आहे. या वारकरी संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने या ठिकाणी होणार आहेत. हा कार्यक्रम 21 डिसेंबर 2018 ते 28 डिसेंबर 2018 चालणार. 21 डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हिनताई गावित व जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलश शेट्टी सर यांच्या हस्ते भव्य दीप कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि संपूर्ण परिसरात हरिनामाचा गजर करत वारी काढण्यात आली. 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सांगता होणार. या ठिकाणी नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसर या माळीवाडा परिसरातील रामकृष्ण हरिनगर या परिसरामध्ये राज्यस्तरीय भव्य दिव्य वारकरी संमेलन कीर्तन महोत्सव ज्ञानेश्वरी पारायणचे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातलं हे वारकरी अखिल भारतीय वारकरी मंडळाचं हे चौथे वारकरी संमेलन आहे. या वारकरी संमेलनासाठी महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि बहुसंख्येने महाराष्ट्रातील वारकरी समाज या कार्यक्रमस्थळी या ठिकाणी दाखल होतोय. 21 डिसेंबर 2018 ते 28 डिसेंबर 2018 या 8 दिवसामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडेल. काल या कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये उद्घाटन झालं. त्याच्यानंतर आता या कार्यक्रमाच्या ठळक महत्वाची बातमी ती अशी की उद्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख मंजुळेकर यांची कीर्तनरूपी सेवा होईल. दिनांक 23/12/2018 म्हणजे वार रविवार रोजी. त्याच्यानंतर ठळक म्हणजे 27/12/2018 रोजी वारकरी संमेलन भव्य दिव्य स्वरूपामध्ये होणार. या वारकरी संमेलनासाठी महाराष्ट्रातले अनेक संत महंत उपस्थित राहतील आणि विविध विषयांवर त्यांचं मार्गदर्शन व आशीर्वाद होईल. या कार्यक्रमासाठी या संमेलनामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा. त्याच्यानंतर हा कार्यक्रम 28 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होईल. 28 तारखेला हरिभक्त नारायण प्रकाशजी महाराज म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या कालच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होईल आणि या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्र होईल. इंडिया न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधि सद्दाम पटेल महाराष्ट्र.